निर्माण केली मातृसंस्था आणि त्या मातृसंस्थेच्या तृतीय असल्या देशादरणीय महापुस्तिका मीराबाई आंबेडकर यांच्या धर्ममंगल कार्यसेवा वंदन संस्थेचे विद्यमान राष्ट्रीय सल्लागार बहुजनांचे उदय सम्राट सद्गुरु प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर यांच्याही धार्मिक आणि राजकीय वारसाचे वंदन करतो. संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष बाबासाहेबांचे दुसरे नातू आदरणीय भीमराव विश्वनाथ आंबेडकर यांच्याही धर्ममंगल कार्यसेवा वंदन करतो. आज या विशेष अशा बुद्ध विहारामध्ये तारा विभागाच्या वतीने जो वर्षवास आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा आणि ज्या आजच्या या आश्विन पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी वर्षावास शांता समारंभ संपन्न होत आहे, या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय भारतीय बौद्ध महासभा मुंबई कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष जिल्ह्याचे सर्वांचे वरच्या लेवलचे सर्व पदाधिकारी सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व पत्रकार बंधू कोणाचं नाव घेताना वेळ खूप झालेला आहे. आणि जसं मंडळाने सांगितलं खेळापाड्यात आलेले माझ्या सर्व माता बंधू भगिनी बाल बालिका सर्व माझे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व धर्म उपासक या सर्वांना मानाचा असा सगळे जय भीम करतो. तर जय भीम महाराजांनी जय भीम. बघा वर्षवास काय आहे, त्याच्यामधले विषय काय आहे, या संबंधी अतिशय तज्ञ असे आपल्याकडे जे प्रवचनकार होते आम्ही व्हॉट्सअपला नेहमी पाहत असायचो. मला साहू साहेबांचा नेहमी फोन असायचा असा एक बघितलं का, तर म्हटलं की साहेब नेहमी माझं लक्ष असतं की तारा विभागामध्ये जी मुंबई चाललेली आहे, खऱ्या अर्थानं तारा विभागाचं पहिल्यांदा सर धन्यवाद देतो की जिल्ह्यामध्ये तालुक्याचं नाव तालुक्याचं नाव टाकण्याचं काम तुम्ही केलंय. की आम्ही तिथं ताठ मानेनं सांगतो की हा आमचा तारा विभागामध्ये वर्षावास सुरू आहे. आणि मग अशा या वर्षावास कार्यक्रमाचे सांगता समारंभ इतका देखणा असेल, खरं तर तुमची रिगेल व्यक्ती करतो की ह्या कार्यक्रमात खूप उशिरा मला येत आलं काही अडचणी म्हणून. खरं पाहिलं तर धर्माच्या मार्गाला ट्रॅफिक कमी असते बघा, आपल्याला सत्रज्ञा पुढच्या रेग्यावर असतात, परंतु आम्ही जेव्हा गाडीतून उतरलो त्यावेळी खऱ्या अर्थानं धन्य झालो सार्थ झालो की खऱ्या अर्थानं माझे धर्म बांधव माझ्या धर्म भगिनी मी मिलिंद कांबळे म्हणून काय नाही पण भारतीय बौद्ध महासेवेचे अध्यक्ष बाबासाहेबांच्या मातृसंस्थेचे म्हणून माझी वाट पाहताय पाकासाठी. खऱ्या अर्थानं आम्ही कोणी मोठं नाही साहेब, आम्ही तुमच्यातले साहेब आपण सगळे कार्यकर्ते आहोत, तुम्ही मोठं करताय म्हणून आम्ही मोठे होतोय, परंतु आमच्या कार्यकर्त्यांना मी बाकीचं काय सांगणार नाही की आमची आम्ही कार्यकर्तेही कसं असावं. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना जर तुम्ही नेते करत असाल तर आम्ही नेत्यांनी कसं वागलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे, मी सुद्धा आहे. माझ्या सगळ सर्वांच्यासाठी आम्ही सांगणार आहे की मी एक तथागतांच्या धर्मपदातली एक कथा सांगणार आहे छोटीशी. कि बघा तथागत धर्म प्रचार प्रसार करत असताना मार्गक्रमण करत असताना जंगलामधून वाट करत असताना उन्हाळ्याचे खूप दिवस होते आणि मग त्यांचा लाडका शिष्य आनंद आपल्या सर्वांना माहिती आहे की तथागत एका झाडाखाली बसले आणि म्हटले आनंद मला खूप तहान लागली, मला जर पाणी घेऊन येतोस का. आणि मग ते पाण्याचं पात्र घेऊन आनंद म्हटला की तथागत तुम्ही इथे बसा मी पाणी घेऊन येतो तुम्हाला. आणि मग आनंद पुढे गेला आणि गेल्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर त्याला एक तळ दिसलं, त्या तळ्यामध्ये ते तो तांब्या पुरवायला गेला असा तो तिथे पाण्याचं पात्र, तर ते पाणी पाहायला गेल्यानंतर आनंदला वाटलं की हे अरे हे पाणी खूप गडूळ आहे, हे गडूळ पाणी आहे, हे कसं काय तथागतांना मी प्यायला देऊ. आणि मग ठीक आहे तर म्हणतो बघूया पुढच्या की पुढं एखादं तळ दिसते का बघूया. मग पुढं जातो, पुढेही तीच अवस्था असते, तेही पाणी गडूळ आणि अस्वच्छ असते. असं बघत बघत 3-4-5 अशा बऱ्याच तळ्यांना तो भेटी देतो, तिथं जातो तरी सुद्धा त्याला कुठंही स्वच्छ पाणी मिळत नाही, हताश होऊन पुन्हा परत येतो. आणि ज्या वेळेला परत येत असतो त्यावेळेला त्याला पहिलं तळ असतं, त्या तळ्यातलं पाणी त्याला पाहतो तर पहिल्या तळ्यातलं पाणी स्वच्छ आणि स्फटिकासारखं आरशासारखं स्वच्छ त्याला दिसलं आणि मग त्याला तो पाण्याचं पात्र भरलं आणि तथागतांना घेऊन दिलेलं आहे. आणि मग हा सगळा वृत्ता तथागत म्हटले तुला का उशीर झाला, तर त्यांनी सांगितलं की तथागत असं असं मला पाणी गडूळ होतं म्हणून मी पुढे गेलो म्हणून मला उशीर झाला. मग तथागतांनी त्याला एक मर्म सांगितलं जीवनातलं जे आपल्या सर्वांना उपयोगी आहे तुमच्या माझ्यासकट, की तथागत म्हटले आनंद तू थांबला असतास जरा, तू थांबला असतास तर ते पाणी
पाणी स्वच्छ झालेपर्यंत तू धीर झाला असलास तर तुला एवढी पाहिजे कारण नसती, तुला ऊन टाकलं नसतं, तुला एवढा त्रास शारीरिक मानसिक झाला नसता, आणि मग तू जर थांबलास थांबला आहेस त्यामुळे तुला हे सर्व सहन करावं लागलं. असं आपण आपल्या कार्यकर्त्यामध्ये मतभेद असतात, वैचारिक आपण सगळे बाबासाहेबांचे लेखक आहे, पुस्तकं वाचतोय आपण, खूप आता शामिल राहतोय, आपल्यामध्ये मतमतांतर आहेत, परंतु आपण राग व्यक्त करूया, आपण सर्व रक्ताचे भाऊ आहोत. आपण त्या जसं कथाकारी सांगितलं की माणसामध्ये राग असावा, द्वेष ठरवू नका बांधवांनो, हीच कृपा तुम्ही यावेळी सांगतो की सर्वांनी द्वेष ठरवू नका. आपण सर्वजण या चळवळीमध्ये काम करत असताना तथागतांचा विचार करत असताना आणि जाता आता एकच सांगेन की जसं मागच्या वक्त्याने सांगितलं की आपल्यामध्ये राजकीयमध्ये एकूण छेड गट आहे, तसं सुद्धा धार्मिक संस्थेमध्ये सुद्धा आपल्याकडे गट वाळायला लागलेले आहे. असू द्या, लोक आपले शिकतायत, अभ्यास करतायत, त्यांना आता कायदा कळायला लागलाय, परंतु बघा कायदा आपल्या बापानंच लिहिला, लक्षात ठेवा. परंतु आज सर्वांनी जातातच सांगेल, भारतीय बोध महासेवेचे एक पदाधिकारी म्हणून किंवा एक तुमचा एक तुमच्या घरातला भाऊ असेल, तुमचा मुलगा म्हणून सांगेल की ज्या घराण्यानं ज्या बाबासाहेबांनी ज्या माता बाबाईनं आपली चार मुलं मातीत घातली त्या घराण्याला कृपा करून विसरू नका. राजद्रोहाकडे